अपने फ्रेम में देखा ही होगा हम कौन से वाहन के बारे में आज बात करने जाने वाले हैं। तो उससे पहले तो अभी चैनल को सब्सक्राइब कीजिएगा और बेल आइकन को जरूर क्लिक कीजिएगा ताकि अब जब हमसे भारी भारी कोल्हापुरी चप्पल लाते हैं ना तो आपको उसका नोटिफिकेशन आएगा। नमस्कार, वाहन चैनलला तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। प्रोडक्ट एक्सप्लेनेशन सिरीज मध्ये आज आपण अर्थातच तुम्ही फ्रेम मध्ये बघितले असेल त्या सुंदर अशा स्लिप ऑन बद्दल बोलणार आहोत। पण त्याआधी पुन्हा एकदा चॅनलला सबस्क्राईब केलंय ना आणि नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून आपण जेव्हाही नवीन नवीन प्रोडक्ट घेऊन येतो त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील। तर आज आपण बोलणार आहोत खाशा अशा स्लिप ऑन बद्दल। बऱ्याचदा प्रत्येक पद्धतीतल्या किंवा प्रत्येक भागातल्या त्या त्या ऑथेंटिक आणि एथनिक क्राफ्ट बद्दल आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा त्यातल्या होणाऱ्या बदलांबद्दल सुद्धा तिथे सुद्धा लक्ष देणं खूप गरजेचं राहतं। ह्या स्लिपॉन्स आधी प्लेन मसड्यात बनायच्या, त्यानंतर त्या डिमांड बघून किंवा त्याला स्वस्त करण्यासाठी मग पिवळ प्रेस लेदरमध्ये बनायला लागल्या आणि प्रेस लेदर मग झाकण्यासाठी त्याला पिवळस शेड देऊन त्याला मग पिवळ्या रंगाच्या बनायला लागल्या, त्यानंतर त्या काळ्या रंगात आल्या, मग लाल रंगात आल्या आणि अशा विविध रंगात येत गेल्या। मग त्याचीही आपण वेगळी सिरीज करणार आहोत आणि जेंट्स आणि लेडीज या दोन्ही शेडमध्ये त्या मिळायच्या। पण जो वेस्टर्न लेदर वापरणं मग कमी होऊन गेलं कारण बल्कमध्ये जसं मी नेहमी म्हणतो प्रेसमध्ये ते बनत गेलं। आता ह्यात जे क्रोम टॅन लेदर असतं किंवा बीसी लेदर एक गावाकडे वापरलं जातं, क्रोम टॅनचं सबस्टिट्यूट नॉर्मल असं प्रोसेस लेदर असतं, तर त्यात लेदर त्यामध्ये सुद्धा स्लिपॉन्स बनायला सुरुवात झाली। आणि हे सगळं घडत असताना नवीन खूप छान कलरफुल स्लिपॉन्स बनायला लागल्या कारण मग त्यात वेगवेगळ्या कलर्सची डिमांड व्हावी होऊन लागली। कन्झ्युमर आणि क्राफ्टमन ह्यांचं कम्युनिकेशन ह्यासाठी महत्वाचं असतं कारण मग डिमांड कळते। इट्स अ लाईव्ह एक्झाम्पल ऑफ हाव द क्राफ्ट इव्हॉल्व्ड आफ्टर द कन्झ्युमर डिमांडेड। असं ह्यात कारागिरांनी ऐकलं कन्झ्युमरला काय हवंय ते आणि त्यानुसार क्राफ्टला इव्हॉल्व्ह केलं किंवा क्राफ्टला घडवलं पुढच्या वर्जनमध्ये। ही आधी सिंगल कलर यायची, मग त्याला मल्टी कलर केलं गेलं आणि इतकी सुंदर दिसते ही। तर आज आपण अशा स्लिपॉन बद्दल बोलणार आहोत। येस, ही जी नेट बेल्ट आहे, नेट बेल्ट स्लिपॉन बद्दल बोलणार आहोत। ही खूप प्रचलित आहे, ह्याला बंटो बॅनर्जी अशी नावं आहेत कारण ह्याचं मुळात ही नावं कशी कारागिरांनी दिली ह्याच्याबद्दल खूप असं काही रिजिड थिअरी नाहीये। पण ह्याला बंटो किंवा बॅनर्जी असंही फार म्हटलं जातं। पण ह्याला हा मुळातच कर्नाटका पट्ट्यातला क्राफ्ट आहे, ही तिथे जास्त सुंदर पद्धतीने घडवली जाते। आता जी आपण बोलतोय ती स्त्रियांसाठी खास बनलेली आहे किंवा कमी लांबी रुंदीच्या पायांसाठी आहे। क्राफ्ट ही युनिसेक्स मोस्टली असते तरी पायानुसार त्याचे एक रचना बनते किंवा एक पार्टिशन होतं, कॅटेगराइजेशन होतं। आणि त्यामुळे ही जी आहे ती स्त्रियांच्या पायाला खास लक्षात ठेवून बनवली गेलेली स्लिपॉन आहे आणि अर्थातच खूप सुंदर आहे। ह्यात खूप सारे रंग येतात, वेस्टर्न बेस वापरला असल्या कारणाने ही चांगली आहे वापरायला। ह्याची जी स्टिचिंग वगैरे बघाल ना, ही पूर्णतः हँड स्टिच असते। पण ह्याची खास जी असते ना ती ही अख्खी जोडी ही नेहमी स्टिच वर बांधली, म्हणजे वेण्यांवर बांधली जाते, ब्रेड्स वर बांधली जाते। ही जी पूर्ण ही शिलाई आहे ह्याला कुठेही पेस्टिंग शिलाई किंवा खिळा वगैरे असं काही वापरलं जात नाही। लेदरचे थ्रेड्स असतात ना, ते पूर्ण तेच फक्त विणून एकमेकांमध्ये आणि इथे गाठी बांधून ही अख्खी जोड विणली जाते अक्षरशः। आणि ही क्राफ्टमनची युनिकनेस आहे आपल्या, ह्याच्यात हवे तेवढ्या डिझाईन्सचे हवे तेवढे शेड्स करता येतात। बघू शकता इथे की जितक्या प्रकारचे लेदर शेड्स असतील तितक्यात ही बनू शकते आणि इतकी सुंदर दिसते। हे बघा, अफाट सुंदर दिसते। ह्यात खूप सारे शेड येतात, ही रेड डार्क ब्राऊन सुद्धा अफाट सुंदर दिसते। ही रेड कलरमध्ये घडली आणि ही पूर्णपणे विणलेली आणि गाठींवर बांधलेली चप्पल असते। ही वापरायला स्लिपॉन फार कम्फर्टेबल असते, जितकं आपण वापरतो तसं ते पायाचा आकार घेतं आणि अजून कम्फर्टेबल होतं। ते ह्याचा बेस आहे तो चांगल्या क्वालिटीचा लेदरचा आहे, त्यामुळे ते बॉडी हीटला आणि स्वेटला ऍब्झॉर्ब करून पण बॉडीचे हेल्थ चांगले ठेवतं। जसं मी नेहमी म्हणतो की लेदर फुटवेअर वापरतो त्यासाठी चांगले राहतात। तेव्हा ही वापरून नक्की बघा कशी वाटली ते आम्हाला कळवा आणि अर्थातच तुमचे फीडबॅक देत चला। व्हिडिओ कसा वाटला तेही कळवत चला आणि व्हिडिओ आहे ना तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत कलाप्रेमी लोकांसोबत शेअर करत चला। त्यांचेही फीडबॅक आहे ना खूप गरजेचे येते, ते बऱ्याचदा खूप चांगले चांगले फीडबॅक येतात
खूप चांगल्या चांगल्या माहिती आम्हालाही मिळते, इन्साइट्स कळतात, त्यांचे वापरतानाचे काही अपडेट्स असतात ते सुद्धा कळतात, त्याचे खूप गरजेचे असतात. आपल्या क्राफ्ट बद्दल आपण वोकल होणं गरजेचं आहे, आपली क्राफ्ट आपल्या पायात असणं खूप गरजेचं आहे, तेव्हाच कारागिरांच्या हाताला काम राहील, कारागीर टिकून राहतील आणि आणखी क्राफ्ट बनवत राहतील. सो वी हॅव टू बी वोकल फॉर लोकल, आणि आपल्या कारागिरांना एम्पावर करणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे जर आपली कला टिकवायची असेल तर. सो डोंट फॉरगेट टू सबस्क्राइब द चॅनल अँड क्लिक ऑन द बेल आयकन, डोंट फॉरगेट टू शेअर दिस व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स अँड द क्राफ्ट लव्हर्स ऑल्सो. थँक्यू.